एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. उल्काला मी आजच भेटलो. ओ आय एम डॅम इम्प्रेस्ड मॅन. शी इज सो मॉडर्न कंटेम्पररी. एकदम आपल्या जनरेशनची वाटते. नाही आपल्या पुढची. अत्यंत हुशार आहे. इनफॅक्ट आम्ही बाहेरच्या माणसांना जनरली सांगत नाही, पण दोनदा तिचे थीसिस इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मधनं सिलेक्ट झालेत. रे आय डोंट नो घनश्याम, पण कदाचित तुला असं वाटत असेल की मी तुझ्या आयुष्यात घुसतोय, पण मला कधीच अशी फॅमिली पाहायला अनुभवायला नाही मिळाली. सो आय फील कनेक्टेड. आय नो आमचं घर आहेस तसं. तुला मी नाही ना आवडत. नो नॉट रिअली. नो नो आय नो मी मुद्दाम नाही करत मी, पण अननोइंगली मी ऍटिट्यूड देतोय असं वाटू शकत, पण मला असं खरंच काही करायचं नसतं. इट्स ऑल राईट अबीर, तू उगाच इतका डिफेन्सिव्ह होतोस. नाही नाही तसं नाहीये. ऍज इन आय जस्ट फेल्ट लाईक की तुझ्याशी शेअर करावं की मला तुझ्याबद्दल काय वाटतं. यू आर अ नाईस गाय अँड आय लाईक यू. ओ थँक्स. ऍज इन आय लाईक यू राधा, युअर फॅमिली. माझ्याबद्दल कुठलाही गैरसमज करू नयेस एवढंच वाटतं मला. नाही अजिबात नाही. आणि फॅमिली तर म्हणशील तर ते ऑलरेडी फिदा आहेत तुझ्यावर, कारण तू त्यांना असं सांगितलंयस ना की तू अमेरिका सोडून या देशात आलायस. सो दे आर ऑलरेडी इन लव्ह विथ यू. ओ तुझ्या अमेरिकन ड्रीमचं काय झालं? चालू आहेत प्रयत्न. तुला हवं असेल तर मी तुला मदत करू शकतो त्या बाबतीत. अजून माझे काही मित्र आहेत तिथे आय टी मध्ये. थँक्स बट नो थँक्स. ठरलं पुढच्या वर्षी आपण दोघांनी जायचं. बाबा खर तर तुम्ही यावर्षीच सांगायला होत, आपण यावर्षीच गेलो असतो. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.